बुरहानवानीया दहशतवाद्याला ठार केल्यानंतर आतापर्यंत म्हणजे 50 दिवस काश्मीर मधली जी काही परिस्थिती आहे ती थेट श्रीनगरवरून आता आपण पाहणार आहोत धुमस्त काश्मीर। काश्मीर मधल्या संचारबंदीला आता जवळपास 50 दिवस होत आहेत, आजचा 49वा दिवस आहे आणि या दीड महिन्यांमध्ये फक्त काश्मीरच नाही तर दिल्लीही बदलून गेली आहे आणि देशाचं लक्ष सध्या लागलंय ते काश्मीरकडे। दहशतवादी बुरहानवानीच्या खात्म्यानंतर काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झालाय, 8,000 जास्त जण जखमी आहेत, 70 आसपास मृत्युमुखी पडलेत। मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये जसे काश्मीरी लोक आहेत तसे सीआरपीएफचे जवानही आहेत। जखमी झालेल्यांमध्येही तीच स्थिती आहे, 5,000 जास्त लोक जखमी आहेत, कुणाच्या डोळ्याला इजा झाली आहे तर कुणाच्या डोक्याला। जवानही जमावाच्या दगडफेकीमध्ये गंभीर जखमी झालेले पाहायला मिळत आहेत। काश्मीर खोऱ्यामध्ये सर्वाधिक हिंसाचार झालाय तो अनंतनागमध्ये, जिथं दहशतवादी बुरहानवानीचं जवानांनी एन्काउंटर केलं। त्या तुलनेमध्ये श्रीनगरमध्ये शांतता निर्माण करण्यात जवानांना यश आलंय। श्रीनगरचा ऐतिहासिक लाल चौक अजून सुद्धा धुमसतोय, त्या चौकातून संचारबंदीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कौस्तुभ फलटणकर यांनी। बुरहानवानीच्या एन्काउंटरनंतर संपूर्ण काश्मीरात अशांतता पसरलेली आहे। दीड महिना झाला संपूर्ण काश्मीर खोऱ्यात कर्फ्यू लागलेला आहे। मी सध्या या क्षणी श्रीनगरला आणि श्रीनगरचा प्रमुख चौक असलेल्या लाल चौकात आहे आणि माझ्या मागे बघू शकतो कशा प्रकारची स्थिती संपूर्ण श्रीनगरमध्ये बघायला मिळते। कर्फ्यू आहे, दिवसाची वेळ आहे। श्रीनगरचा हा लाल चौक मुख्य चौक, वर्दळीचा चौक, बाजारपेठ असलेला चौक आहे आणि इथे या क्षणी फक्त सुरक्षेचे जवान दिसतात आहेत आणि जे सगळे दुकानं आहेत ते पूर्णपणे बंद आहे। ही परिस्थिती गेल्या दीड महिन्यापासून इथे बघायला मिळते आहे। ठिकठिकाणी लोक एकत्र येतात, दगडाव करतात, दगडफेक करतात आणि त्यामुळे सुरक्षा दलाला सुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेलं आहे। नुकतंच BSF 26 कंपनी श्रीनगर आणि काश्मीर खोऱ्यात तैनात करण्यात आलेलं आहे। राजनाथ सिंह यांनी सुद्धा श्रीनगरची 2 दिवसाची भेट घेतली, मात्र असं असलं तरी जी शांतता आहे ती अजूनही प्रस्थापित होऊ शकलेली नाही आहे। काश्मीर खोऱ्यात वेगवेगळ्या ठिकाणी अजूनही दगडफेकीच्या घटना घडतात आहेत, त्यामुळे जो कर्फ्यू आहे तो अजूनही श्रीनगरमध्ये आणि काश्मीर खोऱ्यात जारी ठेवण्यात आलेला आहे। यामुळे जो जनजीवन आहे श्रीनगरचा आणि काश्मीरचा त्यावर पूर्णपणे परिणाम झालेला आहे। जी इकॉनॉमी आहे ती पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे। बघू शकतो कशा प्रकारचा शुकशुकाट सगळीकडे बघायला मिळतो। सुरक्षा दलाचे जे जवान आहेत ते ठिकठिकाणी छप्प्याछप्प्यावर तैनात आहेत, प्रत्येक ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे, अशा प्रकारच्या तारा टाकण्यात आलेल्या जेणेकरून जमाव कुठेही एकत्रित होणार नाही याची दक्षता करण्यात आलेली आहे। संपूर्ण श्रीनगरमध्ये या क्षणी तणावपूर्ण शांतता बघायला मिळते आहे। कुठल्या क्षणी कुठली घटना होईल याचा नेम नसल्यामुळे लोकांमध्ये सुद्धा एक दहशतीचं आणि भीतीचं वातावरण ठिकठिकाणी बघायला मिळत आहे। मग कधीकधी भारताचं नंदनवन असलेला या श्रीनगरला आता कुणाची नजर लागली की काय अशाच प्रकारचं चित्र इथे आल्यानंतर कुणालाही अनुभवायला मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अर्जुन सिंग सह कौस्तुभ फलटणकर, IBN लोकमत, श्रीनगर, जम्मू काश्मीर। जशी लाल चौकातली परिस्थिती आपण पाहिली तशीच परिस्थिती कमी अधिक प्रमाणामध्ये डाऊन टाऊन या भागाची सुद्धा पाहायला मिळाली। पुढे आपण जातोय, बुरहानवानी हा काश्मीरी दहशतवादीचा पोस्टर बॉय होता, त्यामुळे त्याच्या हत्येवर हुरियत पासून सगळेजण संतप्त झाले। आमचे प्रतिनिधी कौस्तुभ फलटणकर यांनी चर्चा केली आहे काश्मीरींशी आणि त्यांचे प्रश्न, त्यांचा या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जाणून घेतलाय। दीड महिन्यापासून जो कर्फ्यू सुरू आहे त्याचा परिणाम असा आहे की लोक दुकान बंद करून शांतपणे आपल्या घराबाहेर बसले आहेत। कर्फ्यू आहे, कुठे जाऊही शकत नाही, त्यामुळे एक अस्वस्थता प्रचंड लोकांच्या मनात निर्माण झालेली आहे। सरकार विरुद्ध सुद्धा असंतोष लोकांच्या मनात बघायला मिळतोय। आपण स्थानिक लोकांशी बोलू, काय त्यांचं म्हणणं आहे जाणून घेऊन, काय परिस्थिती ते अनुभवतात आहेत जाणून घेऊन, किस तरह से आपको लगता है शांति बहाल होगी यहाँ? हम चाहते हैं कि अगर हुरियत वालों से बात करेंगे तब तक शांति नहीं हो जाएगी, जब तक हुरियत वालों के साथ बातचीत नहीं होगी। क्या हुरियत वालों के साथ बराबर 100% लोग उनके साथ, उससे अगर उनके साथ बातचीत शुरू हो जाएगी तब कुछ न कुछ सोल्यूशन इसमें निकल सकता है। होम मिनिस्टर राजनाथ सिंह यहाँ आए असेसमेंट करने के लिए हालात का, आपको उम्मीद है उससे कुछ हालात में फर्क पड़ेगा? कुछ नहीं पड़ेगा, कुछ नहीं हो गया। इससे पहले भी वो आए तो कुछ नहीं हुआ, आज आए तो कुछ नहीं, हमने देखा नहीं है वो कहाँ से आए, कब आए और कहाँ कहाँ चले गए, हमने देखा टोटल नहीं है। अगर वो भी आएंगे लोगों के सामने, मतलब कुछ ना कुछ कहे यहाँ पे, तो मतलब मसला का हल होता है। या हुरियत वालों से सिक्योरिटी फोर्सेस यहाँ से कम कर दिए जाए तो हालात सामान्य हो जाएंगे? सर यहाँ से और सिक्योरिटी फोर्स ला रहे हैं, BSF ला रहे, आर्मी ला रहे और CRPS SSB ला रहे, पूरा वैली अभी फोर्स से भरा हुआ है, कम नहीं हो रहा है, ऊपर से और ला रहे दिल्ली से। आपको क्या लगता है किस तरह से शांति बहाल हो सकती है जम्मू कश्मीर में? यहाँ से तो डिमिलिटरिजेशन होनी चाहिए,
ग्राउंड लेवल पे कोई बात ही नहीं करता है, जो भी बोलता है अंदर ही बोलता है। इसी वजह से यहाँ हालात दिन ब दिन और भी खराब हो रहे हैं। आपको लग रहा है जम्मू कश्मीर की जितनी पॉलिटिकल पार्टियाँ वो एक राय नहीं, वो भी राजनीति कर रही है? हाँ वो भी करती है, जो भी होता है चाहे नेशनल हो या पीडीपी हो अपने अपनी जगह हर एक कोई बताए। 2010 में ये पीडीपी बात कर रहा था, आज नेशनल बात करता है। गवर्नमेंट ऑफ इंडिया तो साफ कह रही है कि सबसे बात करने के लिए तैयार है कॉन्स्टिट्यूशन के फ्रेमवर्क में, तो आपको लगता है हुर्रियत कॉन्फ्रेंस में भी आगे आना चाहिए? इसके लिए हुर्रियत वाले तो कॉन्फ्रेंस मानते नहीं, क्योंकि इंडिया का जो भी कॉन्स्टिट्यूशन है वो सारा कुछ अगेंस्ट हमारे खिलाफ है। और हमारा कश्मीर का हमें अपना कॉन्स्टिट्यूशन है, हम जो भी केस करते हैं यहाँ से अपने हाई कोर्ट में वो भी हम अपने कॉन्स्टिट्यूशन, हमारा अपना कॉन्स्टिट्यूशन 103 उसके तहत हम केस करते हैं हाई कोर्ट में। बेसिक जो अगर शांति लानी है तो हुर्रियत वालों के साथ बात करनी है, क्योंकि हुर्रियत वाले यहाँ के अच्छे नेता हैं। एक प्रकार से नजर कर उसका सारे लोग अपना घर बंद है और तेजा परिणाम है कि जी अस्वस्थता ती वाढत चाललेली आहे, सिक्युरिटी फोर्सेस कश्मीर खोऱ्यात वाढतात आणि त्यामुळे लोकांमधला जो संताप उद्रेक आहे तो अशा प्रकारच्या या वक्तव्यांमधून स्पष्टपणे दिसतो आहे। निश्चितपणे आता गरज आहे की हा जो या ज्या भावना आहे या शांत करण्याची, आणि यासाठीच भारत सरकारने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंगने कश्मीरचा दौरा केलेला आहे, बघू की कशा प्रकारचे आता याचे परिणाम येत्या दिवसात कश्मीरमध्ये बघायला मिळतील। व्हिडिओ जर्नलिस्ट अर्जुन सिंगचा कौस्तुभ पलटणकर, आयबीएन लोकमत, श्रीनगर, जम्मू काश्मीर। काश्मीरमध्ये गेल्या 50 दिवसांपासून संचारबंदी आहे, त्यामुळे वातावरण अस्थिर झालंय, दैनंदिन रोजगार मिळवण्यामध्ये अडचणीत येत आहेत, तसंच दोन वेळचं जेवायचं कसं असा प्रश्न स्थानिकांना पडलाय। दरम्यान फुटीरतावादी हुर्रियत कॉन्फरन्सच्या लोकांनी 6 नंतर कर्फ्यू तोडून व्यवसाय करण्याचं आवाहन केलेलं आहे। काश्मीरमध्ये हिंसाचारामुळे सगळीकडे कर्फ्यू लावण्यात आला, मात्र असं असलं तरी सरकार आणि हुर्रियत कॉन्फरन्स आमने सामने ठाकले आहे। हुर्रियत कॉन्फरन्सने लोकांना आवाहन केलं की संध्याकाळी 6 वाजतापासून सकाळी 6 वाजेपर्यंत त्यांनी आपला व्यापारपेठ उघडाव्या, व्यवसाय करावा, जेणेकरून लोकांचं आर्थिक नुकसान होणार नाही, आणि म्हणूनच संध्याकाळी 6 वाजले की लोक घराबाहेर निघतात आणि खरेदी करतात। पोलीस आणि सुरक्षा बल कर्फ्यूमुळे लोकांना घरात जाण्यासाठी आग्रह करत असतं, मात्र तरीही लोक या मोठ्या संख्येत घराबाहेर निघून अशा पद्धतीने जीवनावश्यक वस्तू जे आपल्या घरात लागतात दिवसभरासाठी त्या घेण्यासाठी गर्दी करतात। काही महिला आहे आपण बघू शकतो, बताइए क्या चीज ले रही है आप यहाँ पे? कर्फ्यू की वजह से सारा कुछ बंद है, तो किस तरह से अभी घर का राशन वगैरह कैसे ले पाते? आज कुछ भी नहीं है, मुझे 5 महीने हो गया, मुझे 25 बीमार है गार्बेज के लिए, कुछ नहीं कमाया, 1 रुपया नहीं कमाया, मुझे 3 बच्चे, 1 टाइम खाया दूसरा टाइम नहीं खाया। तो शाम के वक्त आप जो भी मिले वो खरीद के लेके रुपया, देखो ये 20 रुपये क्या लेना, ये क्या पकाया, कितने टाइम खाया, 2 टाइम खाया, 3 टाइम खाया, हम लोग क्या करेंगे, गरीब आदमी तो खत्म हो गई। 6 से सुबह के 6 तक ओपन है, कर्फ्यू तो दिन भर था, अभी तो ओपन है, अभी हम दाल ले रहे हैं, बाकी सब ठीक है। ये जो कन्फ्लिक्ट है ना कश्मीर का, ये परमानेंट हाल होना चाहिए, परमानेंट हाल होना चाहिए, और जो भी बच्चे मरते हैं, बुजुर्ग मरते हैं, पैरेट लगाते, गोलियां लगाने, ये ब्लडशेड हमेशा के लिए बंद होना चाहिए। एक ऐसा सोल्यूशन मैं इंडियन गवर्नमेंट से अपील करता हूं, ऐसा सोल्यूशन करे ताकि हल हो जाए और इंसानी जाने जाए ना हो जाए, ये हमारी रिक्वेस्ट है। छोटे बच्चों को पैलेट मार रहे हैं, 3 साल के बच्चे को, लेडीज को पैलेट मार रहे हैं, लेडीज को पैलेट मार रहे हैं, एम्बुलेंस ड्राइवर को नहीं छोड़ा। या लोकांच्या प्रतिक्रिया इथे बघू शकतो, संध्याकाळची वेळ झाली, हुर्रियतने लोकांना आवाहन केलं असतं की संध्याकाळपासून सकाळपर्यंत तुम्ही व्यवसाय करा, जो कर्फ्यू आहे तो जुगारून तुम्ही व्यवसाय करा, आणि त्यावेळेचा फायदा घेत लोक अशा पद्धतीने येतात, जे काही बाहेर विकत मिळेल ते विकत घेतात आणि आपल्या घरी साठवून ठेवतात। अनेक ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे की लोकांना 1 वेळचं जेवायला मिळतं कारण की राशन संपलं असतं, अशा पद्धतीचं तणावपूर्ण वातावरण सध्या सगळीकडे बघायला मिळतं। श्रीनगरच्या एका भागातलं हे चित्र आहे, बघू शकतो की संध्याकाळच्या वेळेला अशा प्रकारचा व्यापार तिथे सुरू आहे आणि स्पष्टपणे तणाव या सगळ्या परिसरात जाणवतो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अर्जुन सिंग सह कौस्तुभ पलटणकर, आयबीएन लोकमत, श्रीनगर, जम्मू काश्मीर। अनेक वर्षांपासून वेगवेगळी कारणं आहेत ज्याने काश्मीर धुमस्तानाच आपण पाहतोय, आता मात्र कायमचा तोडगा काढा असं तिथले स्थानिक सुद्धा अगदी आवासून म्हणायला सुरुवात करतात, अगदी पोटतिडकीने म्हणायला सुरुवात करू लागलेले आहेत। आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटूया, पहा फक्त आयबीएन। काश्मीरमधल्या आत्ताच्या परिस्थितीविषयी वरिष्ठ पत्रकार मुफ्ती इस्ला आणि विचारवंत मोहम्मद अमीन यांनी भाष्य केले, विश्लेषण केलं या सगळ्या परिस्थितीचं, पाहूयात।
कश्मीर मध्ये सध्या जी परिस्थिती त्या संदर्भात कश्मीर मधल्या विचारवंत आणि पत्रकारांना काय वाटतं त्यांच्याकडून जाणून घेऊ कशा पद्धतीचा हा घटनाक्रम घडत आलेला आहे आणि का परिस्थिती इतकी चिघळत चाललेली आहे. आपल्यासोबत आहे मुफ्ती इस्ला जे इथले वरिष्ठ पत्रकार आहे आणि मोहम्मद अमीन जे इथले सामाजिक क्षेत्रात काम करणारे आणि वरिष्ठ पत्रकार आहेत. दोघांकडून जाणून घेऊ त्यांचा काय असेसमेंट आहे जम्मू काश्मीरच्या स्थितीबद्दल. सर डेढ़ महीने से हम देखते जा रहे हैं वर्स्ट होती जा रही है सिचुएशन, क्यों ये नौबत आई और क्यों इतनी वर्स्ट होती जा रही है, आपको क्या लग रहा है? देखिए जिस दिन बुरहान को मारा गया जब एनकाउंटर में पुलिस के साथ, उसके बाद से ही ये पूरा लोग उभर के आ गए सड़कों पे. काफ़ी वॉयलेंस हो गया. पहले दिन ही कुछ 10 लोगों की मृत्यु हो गई और उसके बाद ही ये जो वॉयलेंस है फ्लेयर अप हो गया, पूरा स्पाइरल आउट हो गया और ऑलमोस्ट सभी डिस्ट्रिक्ट्स में पहुंच गया वैली में. इसका कई कारण है. एक कारण ये है कि बुरहान हम बोलते हैं कि खाली एक ट्रिगर था, एक रीज़न था जिससे ये सारा उभर के आ गया. उसमें होस्ट ऑफ रीजंस थे. एक रीज़न था काफ़ी कंट्रोवर्सी चल रही थी बीफ के दिनों में. एक आदमी की मौत भी हो गई जो जम्मू के उधमपुर डिस्ट्रिक्ट में मारा गया. उसी कारण आर्टिकल 370 पे काफ़ी बयान आए सेंटर से और होस्ट ऑफ इश्यूज जैसे सैनिक की कॉलोनी उनको एक एक्सक्लूसिव कॉलोनी दी जाए, कश्मीरी पंडित्स को एक्सक्लूसिव कॉलोनी दिया जाए. यहाँ जो मुस्लिम मेजॉरिटी स्टेट है जम्मू एंड कश्मीर, मुस्लिम्स को लगा और मेजॉरिटी को लगा शायद एक कल्चरल एग्रेशन हो रहा है. एक जो नेशनलिस्ट भावना है बाहर जो चल रही है शायद ये इनक्रोच कर रही है हमारे एरिया में. इसी के कारण आप देख रहे हैं पिछले 49 डेज से जो भी वायलेंस हो रहा है ये कम नहीं हो रहा है, थम नहीं रहा है ये, लेकिन ज़्यादा से ज़्यादा ही हो रहा है. और अभी तक जैसे राजनाथ सिंह जी का आज विजिट था, 2 दिन का विजिट था, ये दूसरा विजिट है उनका, इसमें वो पॉलिटिकल जो एस्पेक्ट है जिसकी बात हम कर रहे हैं वो अभी आया नहीं इसमें. इसीलिए आप देख रहे हैं कि काफ़ी वायलेंस हो रहा है. आपको क्या लग रहा है कहाँ कमी हो रही है? क्या लोगों का एग्रेशन ज़्यादा है कि गवर्नमेंट की तरफ से कमी है? कहाँ कमी रह रही है कि 1.5 महीना हो गया लेकिन ये कंट्रोल नहीं हो पा रहा है? देखिए पूरी ह्यूमन हिस्ट्री पे आप नज़र डालेंगे ना तो जहाँ पे आपको डिनाइल ऑफ जस्टिस का जो होता है मामला, वो एक बेसिक रीज़न होता है जब कहीं पे वायलेंस बढ़ता है. और उसमें एक चीज़ और जो ऐड हो जाती है वो अगर आपके यहाँ नॉन वायलेंट मीन्स से एक्सप्रेशन का जितना भी स्पेस है जब आप उसको ख़त्म करेंगे तो वो एक्सप्रेशन कहाँ से निकलेगा? फिर वायलेंट मीन्स से ही निकलेगा. आपके सवाल के दो हिस्से हैं. एक इसका पॉलिटिकल डायमेंशन है जिसको आप पाकिस्तान के साथ जोड़ रहे हैं. दैट इज अ पॉलिटिकल मैटर. आई थिंक आई वुड नॉट कमेंट ऑन दैट. पॉलिटिशियंस आर बेटर प्लेस टू कमेंट ऑन दैट. लेकिन जो इसके बाद आप स्टैटिस्टिकल साइड पे आ गए तो ये जो इस किस्म के मामले होते हैं ना, इसको बनिए की दुकान की तरह डील नहीं किया जाता कि आपने आज कितना कमाया कितना गंवाया. जब इस किस्म की सिचुएशन होती है वहाँ जो नफा और नुकसान का कॉन्सेप्ट है वो थ्योरेटिकल और बुकिश नहीं रहता. फिर आपका नफा आणि तोटा अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे बघता येणार नाही. अशा सगळ्या पद्धतीने या गोष्टींना डील करता येणार नाही. माणुसकीच्या दृष्टिकोनातून मानवतेच्या दृष्टिकोनातून या सगळ्या प्रश्नाकडे पाहावं लागेल आणि लवकरात लवकर यावर उत्तर काढावं लागेल अशाच प्रतिक्रिया अख्ख्या काश्मीरमधून येत आहेत. मग ते स्थानिक असोत किंवा विचारवंत असोत, पत्रकार असोत, अभ्यासक असोत. आज आपण इथेच थांबूया. पहा फक्त आयबीएन लोकमत.